गेल्या महिन्यात पंचवीस जानेवारी रोजी गंगापूर रोडवरील सावरकर नगरमध्ये बिबट्या आला होता यावेळी रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान चार जण जखमी झाले होते या घटनेला पंचवीस दिवस उलटत नाही तोच रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास परिसरातील मैत्र मनोहर सोसायटी येथील धनलक्ष्मी सुपर किराणा मार्केटच्या दालनात बिबट्या दिसल्याचं नीरज चौधरी यांनी सांगितलं या ठिकाणी तब्बल दहा मिनिटे बसल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीचा आवाज आल्यानं तेथून धूम ठोकली व तो आकाश रेषा सोसायटीजवळ पुढे जाऊ लागला यावेळी समोरून वाहने आल्यानं तो पुन्हा मागे फिरला व मुकेश चव्हाण यांच्या बंगल्या समोरून जात असताना सीसीटीव्हीत कैद झाला त्यानंतर दिवसभर हा व्हिडिओ सोशल माध्यमांवरून शहरभर फिरत होता चव्हाण यांच्या घरासमोर संरक्षक भिंतीवरून उडी मारत प्रदीप देशमुख यांच्या विश्वास बंगल्याच्या गॅलरीत बिबट्या जाऊन बसला साधारणतः पौने दहा वाजता देशमुख यांना घरातील खिडकीतून गॅलरीत बसलेला दिसलं त्यांनी याबाबत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली दुपारी एक वाजता आर्किटेक्ट कॉलनीतील बी बी पाटील यांच्या कौस्तुभ बंगल्यात बिबट्या असल्याचं निदर्शनास आल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा मोहीम सुरू केली यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केल्यानं रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडथळे येत होते घटनास्थळी फक्त पाच ते सात पोलीस कर्मचारी उपस्थित असल्यानं गर्दीवर नियंत्रण मिळवता येत नव्हतं तसेच आजूबाजूच्या इमारती व गॅलरांमध्ये नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी आणि आरडाओरड केल्यानं बिबटा बंगल्याच्या संरक्षक भिंतीजवळील शोभेच्या झुडपांमध्ये लपून बसला होता त्यामुळे त्याला बेशुद्ध करण्यासाठी डाट देता येत नव्हते यावेळी बिबट्या बेशुद्ध करण्यासाठी दाट देण्याचा प्रयत्न करणारे वन परिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार यांच्यावर बिबट्यानं झडप घालत त्यांना जखमी केले व पुन्हा झुडपांमध्ये दडून बसला या सोनार यांच्या कपाळाला त्यांच्यावर गंगापूर रोडवरील श्री गुरुजी रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती यावेळी स्थिर आहे सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर तीन वाजता बिबट्याला बेशुद्ध करण्यात यश आले त्यानंतर साडेतीन वाजेच्या सुमारास त्याला पिंजऱ्यात बंद करून वन विभागाच्या गंगापूर धरण परिसरातील रोप उपवन संरक्षक शिवाजी वन संरक्षक राजेंद्र मगदुम परिक्षेत्र अधिकारी रवींद्र भोगे सुनील वाडेकर रवींद्र सोनार राजेंद्र ठाकरे उत्तम पाटील गोविंद पंढरे दीपक जगताप प्रवीण राठोड यांच्यासह इको एको फाउंडेशनचे अभिजित महाले वैभव भोंगले सुखदा गायदणी अरुण अय्यर अभिजीत केडलेकर राहुल कुलकर्णी देविका वागवत ऋतुजा अय्यर यांच्या पथकानं ही कामगिरी केली आहे सिंग पवार दक्ष पोलीस न्यूज नाशिक